भारतीय जनता पार्टी की नजर अब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के बागी विधायकों के चुनाव क्षेत्र पर है। ठाणे जिले में ओड़ा माझीवाड़ा, कल्याण पश्चिम और अंबरनाथ की का विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टी हथियाना चाहती है और इसीलिए शायद अनुराग ठाकुर जी का एक दौरा कल्याण लोकसभा क्षेत्र में हुआ। वो अंबरनाथ गए, वो कल्याण पश्चिम में गए और जिस प्रकार की खबरें आ रही हैं कि प्रताप सरनाइक जो ओला व माझीवाड़ा के विधायक हैं इनके बीच और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बीच एक प्रकार की कटुता निर्माण हो गई है और शायद प्रताप सरनाइक को ईडी की इंक्वायरी की धमकी वापस दी जाने की संभावना बताई जा रही है। यहाँ पर ओला माझीवाड़ा, कल्याण पश्चिम और अंबरनाथ के विधायक अब शायद अपनी गलती पर पछतावा कर रहे होंगे और शायद इनको लग रहा होगा कि शिवसेना छोड़कर हमने बड़ी गलती करी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे बंडखोर आमदार यांच्यामध्ये आता धुसफूस सुरू झाल्याची चर्चा सरेआम सुरू झालेली आहे। ठाणे जिल्ह्यातील ओळा माझीवाडा मतदारसंघ, कल्याण पश्चिमचा मतदारसंघ आणि अंबरनाथ विधानसभेचा मतदारसंघ ह्या तिन्ही मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा डोळा आहे आणि त्याच्यामुळेच ते एकनाथ शिंदे साहेबांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या दबावाच्या माध्यमातून हे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटावे अशा तऱ्हेची रणनीती भारतीय जनता पार्टीने आखलेली आहे। आता स्वाभाविकच जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर हे असं मतदारसंघ ह्या मतदारसंघातनं ते निवडून आले, त्याच्यानंतर बंड केला आणि आता जर हे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाटेला जात असतील तर आमदारांच्या मनामध्ये धुसफूस होणे, आमदारांच्या मनामध्ये एका प्रकारे शिवसेना सोडून आपण चूक केली का असा प्रश्न उपस्थित होणे हे स्वाभाविक आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये सरेआम ही चर्चा आहे की ह्या तिन्ही मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा डोळा आहे। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये होणारा BKC मैदानावरील दसरा मेळाव्याची काळजी राम कदमांनी करावी, शिवाजी पार्कचा मैदान हा भरण्याची खबरदारी शिवसेनेचे सर्व कार्यकर्त्यांनी घेतलीच आहे, त्याच्यात दुमत नाही। 40-45 वर्षाची शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी कुठलीच बोलणी झालेली नाही। उगत चुकीच्या पद्धतीने ज्या बातम्या पेरल्या जात आहेत त्याच्या मागचा हेतू काय हे स्पष्ट आहे। वास्तविक BKCच्याच मैदानावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जास्त असतील आणि त्याची चिंता भारतीय जनता पार्टीला लागलेली आहे, म्हणून विषय विचलित करण्यासाठी, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य राम कदमांनी केलेलं आहे।